खूप वेळा असं तर काही छोटे धक्के भूकंपाच्या लागल्यानंतर कधी कधी मोठा धक्का येतो, कधी कधी मोठा येऊन गेल्यानंतर छोटे येतात. तर नक्की काय हे ह्याच्यावर एक अभ्यास होणं गरजेचं असतं हे आपल्याला सेस्मोग्राफ मधून कळत असतं. मला वाटतं ते लावलेले आहेत, अर्थात ही पण विचारपूस केली की शिवसेनेतर्फे काही मदत करू शकू का, कुठे काही खाण्याचं असेल, कुठे तंबू असतील, एनडीआरएफची टीम इथे आलेल्या आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे पण सांगितलं की इथे जरा ज्या सरकारी इमारत असतील, जसं शाळा असेल किंवा काही ग्रामपंचायत असेल वगैरे, इथे ह्या ठिकाणी आपलं एक स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असतं. कारण ह्या इमारती ज्या असतात ह्या भूकंपाच्या प्रूफ राहायला होणं गरजेचं असतं. मला वाटतं 4 रिक्टर स्केल हा सगळ्यात मोठा रिक्टर स्केल होता, 4.1. पण ह्याच्यावर आपण काळजी घेणं आणि जनजागृती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते मला वाटतं आता सुरू झालेलं आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त आपण भर देणं गरजेचं आहे.